करायला लागते, रिकाम टेकड्यांना वादच करायचे, त्यांना कामं काय. मी एवढं म्हटलं की जर आज महिलांना पुरुषांनी ओवाळलं तर तुम्हाला नको आहे का? चांगली गोष्ट आहे ना. स्त्री सन्मान फक्त बुके करून आणि तिला ते काय म्हणतात ते चिन्ह देऊनच करायचं आहे. दादांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला आमच्या बहिणी आम्हाला ओवाळतात, आमचं अभिष्ट चिंतन करतात, आम्हाला यश आमच्यासाठी मागतात. बंधूंनी मागितलं बहिणीचं तर कुठे वाईट आहे. आणि माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा 5 पुरुषांनी मला ओवाळलं आहे. आणि हे कोणामुळे? दादांमुळे. तुलना नाही केली, जी वाट आपल्याला दाखवली आहे तो वसा आणि वारसा त्याच्यावरती चालणारी लोक आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं? त्यांनी साऊ महिला पुढं केलं. आणि आज जर आत्ता ज्या फिरणाऱ्या ज्या सगळ्या आहेत महिला, त्यांचा जर ज्योतिबांकडनं म्हणजेच पुरुषांकडनं ओवाळलं जात असेल तर याच्यामध्ये वाईट काय आहे? मला वाटत, मला कळतच नाही वाईट वाटायचं कारण काय. अहो, अर्थ घेणाऱ्याला काही घेतात? ते रिकाम टेकडे बसलेले आहेत दोघं जण, एक इकडे आणि एक तिकडे. उठले का आपले चप्पर चप्पर चालू? समजून तर घ्या. कुणावरती रोष आहे? जे दोघं होते तुम्हाला माहिती आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही टीका करा, तुम्हाला चित्रावागवर टीका करायची ना नक्की करा, पण आशय तर समजून घ्या. चंद्रकांत दादांनी काय सांगितलं की महिला पुरुषांना ओवाळतात, पुरुषांनी महिलांना ओवाळलं पाहिजे. त्यांच्या सांगण्यावर 5 पुरुषांनी मला ओवाळलं तर मला आनंद वाटेल की मला वाईट वाटेल? आणि जर ही प्रथा चालू झाली महाराष्ट्रात तर तुम्हाला नको आहे का? प्राची, तुलना नाही केली. मी असं म्हटलं, सावित्री घरोघरी दिसते, ज्योतिबाचा शोध जारी आहे असं मी म्हटलं. आणि हे वाक्य मला हेही सांगायचं आहे, ज्या दोघांनी टीका केली माझ्यावर त्यांच्या पक्षामध्ये असताना प्रत्येक कार्यक्रमात मी हे वाक्य वापरलेलं आहे. त्यावेळेला कुणी आक्षेप घेतलेला नाही, पण परवा मात्र मी बोलल्यावरती त्या ठिकाणी आक्षेप घेतला गेला. अरे जर भगिनींना बंधू ओवाळत असतील तर याच्यासारखं चांगलं काहीच नाही. आणि अशी प्रथा महाराष्ट्रात जर होत असेल तर फक्त पुरोगामी महाराष्ट्र भाषणांमध्ये न बोलता एक नवीन पायंडा येतो आणि त्याचा सत्कार, त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे.